रोटरी क्लब ऑफ ठाणे डाउनटाऊनच्या संस्थेच्या वतीने ॲडल्ट एज्युकेशन हा उपक्रम मुख्यतः डॉक्टर गोविंद पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे. ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरातील विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी यानिमित्ताने एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. ॲडल्ट एज्युकेशन बरोबरच पालकांसाठी आवश्यक अशा इतर विषयांचं मार्गदर्शन देखील यानिमित्ताने करण्यात येतं. गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांमधील कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. गर्भाशयाचा कॅन्सर, त्याचप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सर याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या स्त्रियांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र काही उपाययोजना केल्यास, त्याचप्रमाणे काळजी घेतल्यास हे दोनही आजार टाळता येऊ शकतात. या दृष्टिकोनातून स्त्रियांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी डॉक्टर नीलिमा शिलोत्री आणि डॉक्टर नयना देढिया यांच्या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन वर्तकनगर परिसरामध्ये करण्यात आलं होतं. वर्तकनगर परिसरातील शेकडो महिलांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. दर महिन्याला अशाच प्रकारचे उपक्रम ॲडल्ट एज्युकेशन या उपक्रमाद्वारे राबवले जातात अशी माहिती रोटरी क्लब ऑफ ठाणे डाउनटाऊनचे अध्यक्ष श्री प्रशांत गुजर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना दिली. आम्ही एक प्रोग्राम ॲडल्ट एज्युकेशन प्रोग्राम सुरू केला होता. त्या प्रोग्राममध्ये अवेअरनेस प्रोग्राम, चार अवेअरनेस प्रोग्राम पण आहेत. त्या प्रोग्राममधला एक प्रोग्राम आज सुरू आहे. हा प्रोग्राम आहे, हा लेडीजसाठी आहे. स्कूल चिल्ड्रन्स पेरेंट्स आर इन्वॉल्व्ड इन दॅट. मोस्ट ऑफ देम आर एज्युकेटेड बट दे वॉन्ट टू लर्न इंग्लिश. सो फ्लुएन्सी इन इंग्लिश अँड मेनी वोकॅबलरी इन इंग्लिश अँड मेनी अदर थिंग्स आर बीइंग टॉट टू देम. प्रायमरीली ते सगळे मदर्स आहेत त्या शाळेतल्या मुलांच्या. ते असल्यामुळे त्यांना दुसरे पण विषय याच्याबद्दल माहिती असावी या दृष्टीनं मी चार विषय निवडलेले आहेत. त्याच्यावर त्यांना एक्सपर्ट्सकडनं माहिती देण्यात येईल. आज जे चालू आहे सत्र, त्यामध्ये दोघं डॉक्टर शिलोत्री आणि डॉक्टर देदिया या दोघी डॉक्टर्स त्यांना कॅन्सरबद्दल, जे लेडीज रिलेटेड कॅन्सर्स आहेत त्याबद्दल माहिती देणार आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 वतीने सध्या रोटरी सर्व्हिस वीकचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या परिसरामध्ये यानिमित्ताने विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रोटरी सर्व्हिस वीकच्या निमित्ताने काल ठाणे शहरामध्ये हार्ट ट्रिप चेकअप कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्ताने हृदय चिकित्सा, लिपिड प्रोफाईल, त्याचप्रमाणे BMI, ECG आदी विविध प्रकारच्या 10 टेस्ट नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे ज्या नागरिकांना या संदर्भातलं कन्सल्टेशन हवं आहे त्यांच्यासाठी देखील कन्सल्टेशन उपलब्ध करून देण्यात आलं होतं. काल या कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्ट 3142चे गव्हर्नर श्री BN शिवराज, त्याचप्रमाणे रोटरी सर्व्हिस वीकचे कोऑर्डिनेटर श्री सर्जेराव सावंत, डॉक्टर अनिल तांबे, त्याचप्रमाणे श्री विजय परांजपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे क्लब का, रोटरी क्लब ऑफ ठाणे का लीड क्लब से लेके आज हार्ट चेकअप और कंप्लीट लिपिड प्रोफाइल, बोन डेंसिटोमेट्री सब चेकअप हुआ. लगभग 10 टाइप का अलग अलग चेकअप है. तो ये चेकअप ऑल ओवर डिस्ट्रिक्ट, अपना थाना रेवेन्यू डिस्ट्रिक्ट में, ऑल ओवर डिस्ट्रिक्ट में प्रोग्राम चालू है. ये पहले जगह है. मैं सर्विस 17 असं नाव दिलं. आजचा त्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातला पहिला जो प्रोजेक्ट आहे तो रोटरी क्लब ऑफ ठाणेच्या वतीने आम्ही हार्ट चेकअप या नावाचा कॅम्प इथे कंडक्ट करतो आहे. पण हार्ट चेकअपच्या या कॅम्पमध्ये आम्ही सगळ्या टेस्ट कंडक्ट करतो. मला खूप आनंद होतो आहे की आज हा 12 तारखेपासून आम्ही हा सप्ताह चालू केलेला आहे पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये. असा 5 झोनमध्ये आम्ही करतो आहे. ठाणे, नवी मुंबई, आपले कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर असं सगळीकडे चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अख्ख्या रोटरीच्या डिस्ट्रिक्टमध्ये हा अख्खा आठवड्या समाजसेवेचा घेऊन आम्ही आलो आहे आणि अख्ख्या डिस्ट्रिक्टमध्ये एकच वेळी हे सगळे प्रोजेक्ट चालू आहेत. म्हणजे मॅक्झिमम लोकांना त्याचा फायदा होईल. Thank you.
विषता टॅबलेट ऍसिडिटी पिंपल्स डोळे दुखी वर्तन विषता असरदार धन विषता टॅबलेट तांबरीचा असल खमंग गोळ रुचियाना आमटी भाजी टाळीसाठी रोज वापरूयाना नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना गुळ पोळी पुरण पोळी मोदक लाडू वडी पकवान कुठलेही त्याला रुचियानाची गोडी कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी Zip your wallets, don't worry, man. Evil travel swift and fast. Cause TJS be gonna ya hai ye magic Transap app. Transap zap. Transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just tap the dab of Transap app and make your life. आहेत मानसी काळे. नमस्कार मॅडम. पुन्हा एकदा ठाणे वर्तमान मध्ये आपलं स्वागत. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक कालावधी असतो की ज्याला हात लावेल त्याचं सोनं होत असतं, जे काही करेल तिथे सक्सेस मिळत असतं, आणि अशा वेळेस माणूस म्हणायला लागतो की अरे मी लाथ मारेन तिथे पाणी काढीन. हा याला काय म्हटलं जातं, या कालावधीला काय म्हटलं जातं? न्यूमरोलॉजीच्या भाषेत त्याला आपण पर्सनल इयर म्हणतो. जेव्हा आपला पिरियड तेव्हा चौके छक्के. न्यूमरोलॉजीच्या भाषेत आम्ही त्याला म्हणतो पर्सनल इयर. तर आता समजा पर्सनल इयर एक आलं तर एक नंबर हा सूर्याचा नंबर आहे, जसं आपण मगासपासून बोलतोय. म्हणजे त्यावेळेस काय होईल, तुमची प्रगतीला चालना मिळेल, तुमच्याकडे नाव प्रतिष्ठा मिळेल. दोन नंबरचं वर्ष आलं तर त्यामध्ये तुमच्या इमोशन्स वाढतील. तीन नंबरचं वर्ष आलं तर तुमच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी तुम्हाला ते खूप चांगलं असेल. चार नंबरचं वर्ष आलं तर काही नवीन मार्ग येतील. पाच नंबरचं वर्ष आलं तर तुमच्यासाठी बुद्धीची कामं किंवा ट्रॅव्हल टुरिझम किंवा बाकी जे आपण म्हणू की लवकर लक येणं, सपोर्ट मिळणं, ते होऊ शकतं. सहा नंबरचं वर्ष आलं तर तुमचं लग्न, सहा नंबर शुक्र, शुक्र शुक्राणू शुक्र जंतू. तर हे जे झाले तर त्याप्रमाणे तुमचं लग्नाचे चान्सेस आहेत, तुम्ही फॉरेन कंट्रीचे चान्सेस होऊ शकतात. सात नंबर आला तर तुम्ही काही PhD करताय, काही रिसर्च करताय, काही शिक्षण क्षेत्राची थांबलेली कामं असतील तर ती पूर्ण होतील, किंवा तुम्ही अध्यात्माकडे जाऊ शकता, स्पिरिच्युअलिटीकडे जाऊ शकता. आठ नंबरचं वर्ष आलं तर थोडेसे अडथळे, थोडे स्पीडब्रेकर लागतात. आपण असं म्हणतो की साडेसाती असते, पण असे जे सगळे बाकीचे म्हणतात तशी नंबरची सुद्धा असते. जर नंबर मध्ये कसं असतं, एक सर्कल आहे बघा, एक ते नऊचं, नऊ नंतर तर कुठले नंबर नाहीयेत. तर एक ते नऊ नंबर जर का तुम्ही घेतले तर एक ते आठ वर्षात तुम्ही जे काही कराल त्याचा हिशोब नऊ नंबरला द्यायला लागतो. आम्ही असं म्हणतो की नऊ नंबरचं पर्सनल इयर आलं तर ते ऑडिटचं वर्ष असतं. त्या वर्षात तुम्हालाच माहितीये की तुम्ही एक ते आठ मध्ये काय काय केलंय, चांगलं केलं चांगले रिझल्ट, वाईट केलं वाईट रिझल्ट. एक ते नऊ मध्ये नऊ नंबर जर आला त्या नऊ नंबर मध्ये तुम्हाला ते सगळं करायचं आहे आणि परत मग ती सुरुवात होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. तर हे सर्कल आहे, तर या पर्सनल इयरचा उपयोग तुम्ही करू शकता. माझं हे वर्ष आहे तर मला हे करायचं आहे. पण एक वाल्यांना जर का आठ नंबरचं वर्ष आलं तर ते नक्कीच खराब असेल, आणि आठ वाल्यांना जर का एकचं वर्ष आलं तर ते नक्कीच वाईट असेल. तर त्याचं कॅल्क्युलेशन लावता यायला पाहिजे. तीनला सहाचं आलं तर काय होऊ शकतं, सहाला तीनचं आलं तर काय करू शकतं. त्यामुळे ते बघून जर का तुम्हाला एकदा पाथ कळला, तुम्हाला तुमचा एकदा जर का सक्सेसचा रेशो कळला किंवा एक तुमचा गोल ठरला तर ऑटोमॅटिकली तुम्ही गोलकडे जाऊ शकता. बरोबर. पण सपोज ओळखायचं कसं, हे आपलं पर्सनल इयर आहे, याला काही असे ठोकताळे आहेत का छोटेसे? ठोकताळ्यापेक्षा तुम्ही न्यूमरोलॉजिस्टला कन्सल्ट करू शकता. कारण ज्याला मी असं म्हणते की हे तुम्ही शिका, हे तुम्ही शिकलं तर ऑटोमॅटिकली ते कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येतील, तुमचेच काय समोरच्याचे पण करता येतील. जर का एखाद्या बरोबर पार्टनरशिप करायची आहे आणि त्याचा पिरियड चांगला नसेल आणि तुमचा चांगला असेल तर ती पार्टनरशिप नक्कीच खाली जाणार आहे. तर ती तुम्हाला कॅल्क्युलेशन वाईज करता येईल. प्रत्येकाच्या बजेटला वेगळे कॅल्क्युलेशन असतात, तर ते कॅल्क्युलेशन तुम्ही आमच्या न्यूमरोलॉजीच्या कोर्समध्ये जरी आलात किंवा कन्सल्टेशनमध्ये जरी आलात तर तुम्हाला ते करू शकता. सर नंतर लक भाड्याने घेता येतं ते खरं आहे का? म्हणजे असं ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हणालात की पार्टनरशिप वगैरे वगैरे, काही लोक देवाला सुद्धा पार्टनर म्हणून घेत असतात, लक भाड्याने घेत असतात, त्याविषयी काय सांगा? लक भाड्याने घेण्यापेक्षा त्याचा चांगला पिरियड असेल तर मी त्याचा हात धरीन आणि पुढे जाईन. याला म्हणतात भाड्याने घेणं, की तुमचा पिरियड चांगला आहे पण माझा चांगला नाही आहे तर मी तुमच्या बरोबर जर का बिझनेस केला तुम्ही मला ओढून नेऊ शकता. याला म्हणतात की भाड्याने घेणं. तर ते त्या कॅल्क्युलेशननी बरोबर विचार करून त्या त्या गोष्टी ठरवल्या जातात.
असं पण आम्ही ऐकलेलं आहे की ज्या पद्धतीने आपण ग्रहांची कुंडली मांडतो त्याप्रमाणे नंबरची सुद्धा कुंडली मांडली जाते, आणि आय थिंक ते तुम्ही स्वतः काही याच्यावर रिसर्च केलेला आहे आणि त्याच्यात तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्या ही जी नंबर्सची कुंडली आहे, अंकांची कुंडली आहे, त्याविषयी जरा सांगा. अंकांची कुंडली म्हणजे काय की तुमच्या जन्मतारखेत जे नंबर आहेत ते नंबर किती वेळा आले, ते कोणते नंबर नाही आहेत हे त्या कुंडलीमधनं स्पष्ट दिसू शकतं. ते 1 ते 9 नंबरचीच ती कुंडली असते, 10 नंबर तर कुठे जगात अख्ख्या नाही आहेत. तर तुमचा मुलांक, भाग्यांक आणि तुमच्या जन्मतारखेचे नंबर्स हे म्हणून आपण ती कुंडली मांडतो. कुंडलीमध्ये काही वेगवेगळे योग आहेत, तर ते योग जे आहेत ते त्या त्या नंबरला आपण धरले जातात. तर त्या कुंडलीवरनं तुमचं पूर्ण प्रेडिक्शन समजलं जातं की नक्की तुम्ही कसे आहात. म्हणजे आता समजा तुम्ही इमोशनल असाल तर तुमच्यामध्ये कोणते नंबर यायला पाहिजे, तर इमोशनचे नंबर आहेत 3, 5 आणि 7. हे नंबर जर का तुमच्या कुंडलीमध्ये आले, तुमच्या भाग्यांकामध्ये आले, मुलांकामध्ये आले किंवा जन्मतारखेत आले आणि ते कुंडलीच्या आमच्या बायोग्राफमध्ये बसले, तर तुम्ही नक्कीच इमोशनल आहात. तर इमोशनला कमी करा. बघा, आपल्याला आपले दोष किंवा आपले गुण समजत नाही किंवा आपल्या घरातल्यांनी कोणी सांगितलं तर तो इगो हर्ट होतो की हे मी असं नाहीये. पण समोरच्यानी जर का सांगितलं, पॉइंट आउट करून दिले, 4 पैकी 2 दोष तरी आपण काढू शकलो तर ऑटोमॅटिकली आपली गाडी पुढे जाऊ शकते. तर हे दोषच कमी करणं, मग आता इमोशनवर कंट्रोल केला तर ऑटोमॅटिकली पुढचा प्रोग्रेस सापडेल. तर त्याच्यासाठी जे वेगवेगळे नंबर्स असतात ते नंबर्स कुंडलीच्या माध्यमातून तुम्हाला कळतात. याच्यामध्ये पण बरेच सारे योग आहेत, त्याविषयी सांगा. बघा, याच्यामध्ये योग मध्ये काय की तुम्ही किती तुमच्यामध्ये वैचारिकता किती आहे, तुम्ही विचार करून कृती करता का. कारण कृतीशीलता एक वेगळा स्तंभ असतो आपल्या कुंडलीमध्ये, वैचारिकता एक स्तंभ असतो. तर तुम्ही विचार करून कृती करताय का नुसतीच कृती करताय. तुम्ही खूप उतावळेपणाने कृती करताय. बघा, विचार करून करणं, उतावळेपणाने करणं हा खूप फरक आहे. त्यानंतर महत्वाकांक्षी असणं की तुमच्यामध्ये महत्वाकांक्षा आहे का, की तो गोल तुम्हाला करायचाच आहे सेट. एकदा गोल सेट, एव्हरीथिंग सेट, माइंड सेट, ऑल सेट. पॉलिटिशियन म्हणून या न्यूमरोलॉजीचा पॉलिटिकल करिअरवर कशा पद्धतीने इम्पॅक्ट येत असतो? बघा, 1, 9, 5 हे आमचे महत्वाकांक्षेचे अंक आहेत. जर का 1, 9, 5 तुमच्या कुंडलीत असतील तर तुम्ही महत्वाकांक्षी आहात. या महत्वाकांक्षाला म्हणजे राजा आहे, पण त्याची प्रजा काम केली तर तो राजा, नाही तर नुसता राजा उपयोगाचा नाही. वरिष्ठ लोक तुम्हाला किती मदत करतायत, वरिष्ठांबरोबर तुमचं किती कम्युनिकेशन आहे, किंवा लोक तुम्हाला किती मान देतायत, किंवा तुमचा सल्ला किती ऐकतायत, त्याच्यासाठी तुमच्याकडे 3 नंबर पाहिजे, तुमच्याकडे 5 नंबर पाहिजे. यू आर बॅलन्स. कारण दुःख येऊ दे, सुख येऊ दे, तुम्ही बॅलन्स राहायला पाहिजे. तुमच्यामध्ये ती एक कपॅसिटी आहे होल्ड करायची, ती परफेक्ट राहायला पाहिजे. तर ते नंबर त्या त्या गोष्टी इंडिकेट करतात. तुम्ही नरेंद्र मोदींचे नाव घेतलं, ते आहेत 8 नंबरचे. कर्मफलदाता शनी, न्यायप्रिय शनी, 8 नंबर. 8 नंबर हा शनीचा नंबर आहे. तर शनी काय करेल, कर्मफल देईल, तुमची जी कर्म आहेत ती न्यायफलदाता. या सगळ्या गोष्टी त्याला इंडिकेट करतातच आहेत. ओके, समाजात वावरत असताना आपल्याला अनेक प्रकारची लोक भेटत असतात, दिसत असतात. काही लोक इमोशनल असतात, काही लोक प्रॅक्टिकल असतात, काही लोक इंटेलेक्ट असतात, काही लोक खूप जास्त ॲम्बिशियस असतात, ज्या पद्धतीने आपण आता पॉलिटिशियन्सच्या संदर्भातलं बोललो. काही लोक ॲक्शन ओरिएंटेड असतात. तर अनेकदा एखादा माणूस खूप इंटेलेक्च्युअल असतो पण ऍक्शन आपल्याला खूप कमी दिसत असते. मी आता तेच म्हणते की ऍक्शन करून कृती, म्हणजे विचार करून कृती करणे, उतावळेपणाने कृती करणे किंवा नुसता विचार विचार करणे पण ऍक्शन न करणे, असेही लोक असतात. त्यांच्यामध्ये 2, 7, 6 हे नंबर जे आहेत ते आमच्या ऍक्शनला रिप्रेझेंट करतात. तर तुमच्याकडे 2, 7, 6 नसेल तर तुम्ही नुसतेच ड्रीमलँडमध्ये असाल, विचार करत असाल, ऍक्शन घडणार नाही तुमच्याकडनं. किंवा 3, 5, 7 हे जे नंबर आहेत ते इमोशनलला धरतो होतो आपण. 4, 3, 8 हे नंबर आहेत हे आपण विचार करण्यासाठी म्हणतो. तर नुसताच विचार पण ऍक्शन नाही घडणार. माझं म्हणणं आहे सगळ्या गोष्टी पाहिजे. मला विचार पण पाहिजे, माझ्याकडे ॲम्बिशन्स पण पाहिजे, माझ्याकडे कृती पण पाहिजे, आणि त्याचा प्रॅक्टिकलरित्या वापर व्हावा, त्याचा वापर इमोशन न होता. तर या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात. थोडस सिरियस नोटवर जाऊया की गेल्या काही साधारणपणे 2 महिन्यातल्या बातम्या जर आपण काढल्या तर अनेक तरुण मुलं जी आहेत ही आत्महत्येकडे वळताना दिसतात आपल्याला. ही अतिशय म्हणजे 12, 13, 14, 15 वर्षाची कोवळी पोरं आहेत ही या एवढं टोकाचं पाऊल उचलत आहेत. काय सांगाल तुम्ही?
बघा, आपण सगळे जन्मलोय 1900 पिढीतले, आपल्या सगळ्यांकडे 1 आणि 9 नंबर आहे, कारण आपल्याकडे 1 नंबर सूर्याचा नंबर, 9 नंबर मंगळाचा नंबर. आत्ताची जी जनरेशन आहे ही सगळी जन्मली 2000 पिढीमध्ये, यांच्याकडे 1 आणि 9 नंबर नाही. बघा, 1 बटेट घ्या, 2 2 2002, कुठले नंबर आहे त्याच्यामध्ये? काही नाहीये. आणि जसं आपण मागच्या एपिसोड वरती बोलत आलो की 2 नंबर चंद्राचा नंबर, चंद्र म्हणजे इमोशन, चंद्रमा म्हणजे जाय, चंद्रमा मनाचा कारक आहे, चंद्रामुळे भरती अवती होते. आपल्या पृथ्वीवरचा पाऊण भाग पाण्याने व्यापला आहे, त्यामुळे भरती अवती या सगळ्या संकल्पना चंद्रामुळे होतात. आपल्या शरीरात 70% पाणी आहे, त्या पाण्याचा इमोशनचा नंबर चंद्र. चंद्र आपल्याला इमोशन देतो. पौर्णिमा अमोषा आली की थोड्याशा काही गोष्टी आपल्यामध्ये पण होतात, भीती वाटणे, दडदड होणे. तर या सगळ्याचा 2 नंबर म्हणजे 2 नंबरची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये चंद्राचा इम्पॅक्ट जास्त आहे, त्यामुळे इमोशन्स त्यांच्यामध्ये जास्त आहेत. आणि इमोशन आल्या तिथे आलं. मध्यंतरी मी एक घटना वाचली होती की डॉक्टर घेऊन नाही दिलं म्हणून आत्महत्या, किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यांच्यामध्ये इमोशनचा भाग जास्त आहे. 9 नंबर आपल्याकडे आहे. बघा, उद्या समोरच्याचा दरवाजा उघडला नाही गेला किंवा शेजारच्याला काही झालं तर आपण जाऊन विचारतो, अरे बाबा तुला काही मदत हवी आहे का, तुला काही गरज आहे का माझी, मी काही देऊ का. पण आत्ताची पिढी बघा, एक जाताना सर्वसामान्य ऑब्झर्व करा, आईला किती त्रास देत आहेत, किती आईशी हे करत चाललेत, कारण जनरेशनचा भाग आहे हा. सगळे लोक तोंडात सोन्याच्या चमच्या घेऊन जन्माला आलेली आत्ताची पिढी आहे, कारण आई वडिलांनी केलंय ते सगळं, त्यांना घेणं देणं नाहीये, त्यांच्या त्यांच्यातच आहेत ते मोबाईल, टीव्ही, फोन, त्यांचा लॅपटॉप. त्यांना आई वडील जेवले का नाही याची पण पर्वा नाही आत्ताच्या घडीला, कारण 9 नंबर नाही आहे. 9 नंबर हा समाजसेवेचा नंबर किंवा तुमच्या आजूबाजूच्या इंटरॅक्शनचा नंबर, तो त्यांच्यामध्ये कमी आहे. तर जे नाही आहे ते वाढवलं तर ऑटोमॅटिकली त्याचा उपयोग होऊ शकतो. निश्चितपणे मॅडम, जाता जाता काय टिप द्याल? बघा, जाता आता मी म्हणेन की घड्याळ सगळ्यांनी वापरावं. आजकाल काय असं झालंय माहिती की घड्याळ कोणी वापरतच नाही. मोबाईल मध्ये असतो ना मॅडम वेळ, पण आपली वेळ आपण घेऊन चालावी, कारण घड्याळ एकमेव अशी गोष्ट आहे जिच्या बॉडीवरती टिकटिक करत असते. बघा, तुम्ही 1000 रुपयाचा शर्ट घाला, 2000चा घाला, पण त्याच्यातनं ती एनर्जी नाही मिळणार, त्या व्हायब्रेशन नाही मिळणार, पण घड्याळामधनं ती गोष्ट तुम्हाला सारखी टिकटिक टिकटिक ती सेलची एनर्जी मिळत राहील. आणि आपली वेळ आपण घेऊन जाऊयात, लोकांना कशाला विचारायची. तर घड्याळ घाला असं मी म्हणेन, पण घड्याळात जे मेटल असतं ते मेटल तुमच्या नंबर प्रमाणे जर का असेल तर अजून त्याचा फायदा होईल. म्हणजे सिल्वर कलरचं, गोल्डन कलरचं, ते आम्ही तुम्हाला बघून सांगू की कोणत्या कलरचं घड्याळ पाहिजे आणि त्याचा बेल्ट तुमच्यामध्ये काय उपयोगी करेल. हे बघा, छोट्या छोट्या टीप असतात त्या, की त्यातनं निश्चितपणे फायदा होऊ शकतो. घड्याळ सगळ्यांनीच वापरायचं आहे. न्यूरोलॉजीच्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास कर्मा न्यूरोलॉजीच्या मानसी काळे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. आत्ता देखील स्क्रीनच्या खालती हे नंबर सतत चालू आहेत, स्क्रोल होत आहेत. जर आपल्याला या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर 9422539221 किंवा 9595166712 या क्रमांकावर आपण संपर्क साधावा. बडा आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लगेच प्राईस नका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम, ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग, वाट कसली बघताय? सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित.
अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-9-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.